स्त्रियांवर अत्याचार करून देखील नराधम मोकाट फिरतात कसे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण अटक का नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत आज प्रहार जनशक्ती पक्ष उप्रहार अपंग क्रांती संस्था धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। साक्री तालुक्यातील दिकावे येथील एका मतिमंद दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचारासह लैंगिक शोषण झालं आहे। समाजाला काळीमा फासणारी घटना लक्षात घेत सदर आरोपीवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपीस अद्याप अटक झाली नसून तो मोकाट फिरतोय, त्यामुळे त्वरित दखल घेऊन आरोपीस अटक करून त्याच्यावर अपंग पुनर्वसन कायदा 2016 कलम 92 अ ब क ड नुसार शिक्षा देऊन सदर मुलीस न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी ईश्वर बोरसे, स्वप्नील जाधव, सौ इंदुबाई क्षीरसागर, शशिकांत सूर्यवंशी, रामलाल जैन, एडवोकेट कविता एस पवार, संजय सोनवणे आदी उपस्थित होते। जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेकडनं दिगावे या गावामध्ये एक मतिमंद मुलीवर एका नराधमाने अत्याचार केलेला आहे। जी मतिमंद मुलगी की तिला बोलताही येत नाही, तिला स्त्री काय पुरुष काय याच्यातला भेदही कळत नाही, आणि अशा मुलीवर एका नराधमाने आपली हवस पूर्ण करण्यासाठी तिच्यावर अत्याचार केलेला आहे। त्या मुलीला त्याचं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, परंतु ती फक्त एक लाल शर्टवाला माणूस एवढं बोलून त्यावरून त्या आरोपीला पकडलेला आहे। परंतु अशा अत्याचार केल्यानंतर त्यांना पकडल्यानंतरही पैशाच्या जोरावर, ओळखीच्या जोरावर, पदाच्या जोरावर त्यांना सोडून देण्यात येतं। तर असं न करता एक साधारण स्त्रीवर जर अत्याचार झाला तर तिच्या कपड्यांविषयी बोललं जातं की ती कपडे स्त्री अशा घालतात तशा घालतात म्हणून। पण आता जी मुलगी मतिमंद आहे तिला स्त्री पुरुष याच्यातला भेद कळत नाही, तरी अशा मुलीवर आज अत्याचार होतो म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे ही। त्या मुलीला बोलताही येत नव्हतं, तरी सुद्धा ती फक्त एक सांगायची त्या माणसाने मला घाण केलं, त्या माणसाने मला घाण केलं, आणि त्यावर तिची मेडिकल केली आणि तिला त्याने तिच्यावर अत्याचार केलेलं निघालेलं आहे। तर अशा नराधमाला लवकरात लवकर पकडून आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे। अपंग पुनर्वसन कायदा 2016 कलम 92 अ ब क ड नवीन आलेला आहे, त्यानुसार त्या नराधमाला नक्की शिक्षा झाली पाहिजे। आणि अपंगांचा हा कायदा आहे येऊन 2016 पासून आलाय, पण अजूनपर्यंत तो अंमलात आलेला नाहीये। असं का दिव्यांगांना आजही का म्हणून अशी अवहेलना केली जात आहे? तर हा कायदा पण लवकरात लवकर अंमलात येऊन त्या मुलीला त्या कलमानुसार त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी आज आमचं वाल निवेदन दिलंय।